कभी खुद को कॉल लगाया है? पुढचा फोन कॉल करणार आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी स्वतःला. खरं तर हे वर्ष तिच्यासाठी खूप मस्त, खूप एक्साइटिंग, आनंद देणारं होतं. नवीन नवीन आव्हानं तिने याही वर्षी पेलली होती आणि आता त्या आव्हानांमधनं तिला ती स्वतःला काय सापडली, तिला स्वतःला काय सांगायचं आहे 2019 या वर्षाच्या शेवटी, ऐकूयात लगेच. कॉल वेटिंग वर आहे. स्वतःला कधी फोन लावून बघितलंय का? एंगेज लागतो सतत, कारण आपण खूप कमी आपल्याशी बोलत असतो. आपण सतत इतर लोकांशी बोलण्यात, इतर विचारांमध्ये, इतर सगळ्या जगात इतके रमलेलो असतो की आपल्यापर्यंत पोहोचणं खूप अवघड होऊन जातं. सो या निमित्ताने थँक्यू सोशो, तू स्वतःशी कनेक्ट करायला वेळ देतेस. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच या वर्षीचा विचार करते, कारण ॲनालाइज करायला वेळच मिळाला नाही. हे वर्ष इतक्या गोष्टींमध्ये अडकून किंवा इतक्या गोष्टींमध्ये गेलं आहे की ऑनेस्टली स्पीकिंग, मी आता तुझ्याशी बोलत असताना, हा कॉल लावत असताना विचार करते की काय काय झालं. सो हा, एकतर ह्या वर्षीची वाट मी खूप वर्षांपासून बघत होते. मला इन सेकंड पर्सन बोलता येत नाही आहे, हाय सोनाली नाही बोलता येत आहे मला. सो मी अशीच बोलणार. ऑलमोस्ट अ डेकेड मी माझ्या इमेजमधनं बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केल्यात आणि काही केल्या त्या गोष्टी घडत नव्हत्या. खूप सारे सिनेमे केले, इनफॅक्ट खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे पोस्टर गर्ल, शटर, मितवा, क्लासमेट्स, हम्पी, पण काही केल्या अप्सरा आली म्हणणं लोक बाहेरच पडत नव्हते. मी पडले होते पण लोक पडत नव्हते. आय थिंक हा सगळ्यात मोठा स्ट्रगल होता माझ्यासाठी गेल्या 10 वर्षांचा, जो ह्या वर्षी काही करून मोडायचा असं ठरवलं. आणि यासाठीचं मोठं जे समोर शिवधनुष्य होतं ते म्हणजे हिरकणीच्या स्वरूपात होतं. गेली 3 वर्ष हिरकणीवर काम चालू होतं, मेहनत सुरू होती, प्रोड्युसर्स येणं जाणं, स्क्रिप्ट बारीक होणं, नाक टोचणं ह्या त्या, या सगळ्या प्रवासानंतर फायनली हिरकणीचा शूटिंगचा दिवस हा या वर्षीचा पहिला दिवस होता. त्यामुळे इतक्या वर्षांच्या त्या व्हॉट यू से वेट नंतर 1 जानेवारी 2019 पहिला जो दिवस होता तो सूर्योदयानंतर शिवराज्याभिषेक आम्ही स्वतः जाऊन केला मूर्तीचा, आणि त्या सगळ्या कार्यक्रमानंतर महाराजांचे आशीर्वाद मिळवल्यानंतर शूटिंगला सुरुवात झाली. सो तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. त्या दिवसापासनं हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि मग पुढचं सगळं तुम्ही पाहिलंच आहे. पण ते मला वाटतंय की या वर्षात जे मिळवलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, की फायनली ती इमेज ब्रेक करून काहीतरी नवीन, काहीतरी नवीन रूपात लोकांनी स्वीकारलं. आणि ते जेव्हा जन्मांना मानसात स्वीकारलं जातं तेव्हा ती प्रतिमा असते, त्याच्यातनं बाहेर पडून काहीतरी नवीन होतं. खरं तर मला ती प्रतिमा मोडायची नव्हती, त्या असलेल्या रेषेच्या बाजूला आणखी एक रेष उभी करायची होती, ती त्याच्यापेक्षा मोठी करायची होती. त्याला वेळ लागला. आय थिंक जेनेरेशन 10 वर्षांनी बदलत जातं, तसं 10-10 वर्षाच्या गॅपनी माझ्यातलं ते बदललं. सो हिरकणी झाल्यानंतर लागोपाठ 3 सिनेमे शूट केले. विकी वेलिंगकर मध्ये धुराळा आणि तो आता प्रदर्शित होणार आहे. सो वर्षभर केवळ या 3 सिनेमाच्या तयारीत, सिनेमाच्या शूटिंगमध्ये, सिनेमाच्या डबिंगमध्ये, सिनेमाच्या प्रमोशनमध्ये गेला. पण मला असं वाटते की ह्या 2019 प्रेक्षकांसाठी एक नवी सोनाली कुलकर्णी दिली, जी मी खरं तर गेल्या 10 वर्षांपासून शोधतच होते, पण ती आता समोर आली. हे वर्ष कलाकार म्हणून, ॲक्ट्रेस म्हणून फार महत्त्वाचं ठरलं आहे माझ्यासाठी, फार इम्पॉर्टंट आहे, फार शिकवणार आहे. सगळं काही मोडून नव्याने सुरुवात झाली असं वाटतं. आणखी पुढची 10 वर्ष अजून चांगली जातील याची कुठेतरी शाश्वती, कुठेतरी धाडस निर्माण झालंय. फॅमिली पॉईंटवर पण आईबाबांबरोबर खूप वेळ घालवायचा होता, तो झाला. आईबाबांना पॅराग्लायडिंग करायला लावलं मी. त्यांच्यासाठीचं सगळ्यात मोठं अचीवमेंट आहे असं मला वाटतं, कारण माझी आई खूप या सगळ्या गोष्टींना घाबरते. तिला मी एकदा पाण्यात ढकलली होती आणि तिने सी वॉक केलं घाबरत घाबरत, जी स्विमिंग पूलमध्ये पाय पण टाकत नव्हते. तिला फायनली डोंगरावरनं पण मी ढकलून दिलं
पॅराग्लायडिंग केलं. सो आईबाबांना वेळ देता आला, घरच्यांना वेळ देता आला या सगळ्या गडबडीतनं, आणि नव्याने स्वतःची ओळख पटवून देण्याची संधी मिळाली. आय होप हे वर्ष माझं काम पुढे अनेक वर्ष लोकांच्या मनात राहो. सुनिए आरजे शो शो सोनाली के साथ सितारों की खुद से बात.